राज्यातील अतिरिक्त ऊस प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. 1 मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात गेलेला आहे त्यांना 5 रुपये वाहतूक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर 15 मे नंतर ज्या शेतकऱ्यांचा ऊस तुटलेला आहे त्यांना 200 प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सरासरी 55,920 टन जास्त गळीत झालेला आहे, त्यामुळं अशी माहिती बाळासाहेब पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे. एक मे पासून राज्यामध्ये ज्या ऊसाचं गळीत होईल त्या प्रत्येक ऊसाला प्रत्येक टनाला 200 रुपये एवढं त्या ठिकाणी एक प्रोत्साहनपूर्ण अनुदान देण्याची अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे. दुसरा इथं आम्ही उल्लेख करतोय की आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदा जवळजवळ 98% एवढी FRP आतापर्यंत सर्व कारखान्यात दिलेली आहे. आणि या संदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांची संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. कृषी मंत्री दादा भुसे जे आपल्या सोबत आहेत, ज्या परिसरामध्ये पाऊस होत नाही त्या परिसरातल्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे, कसं पाहता याकडे? माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय केलेला असेल त्याचं अनुपालन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याच्यासोबतच आत्ताचा निर्णय झाला की परवा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचं खरीप हंगामा आढावा बैठक संपन्न होणार आहे. आपल्याला माहिती आहे की